ठळक घडामोडी. वसई येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत 2,04,81,000 रुपयांचा दारू साठा जप्त केला असून या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली. दमण व दादर नगर हवेली येथून मद्यसाठा येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला प्राप्त झाली. यानुसार वसई महामार्गावरील पेल्लारा तुंगारेश्वर फाटा येथे सापळा रचण्यात आला. या कारवाई दरम्यान होंडा सिटी व सेंट्रो कार मध्ये बियर व विदेशी मद्याचा साठा आढळून आला. यावेळी एकूण 4,81,360 रुपयांच्या मुद्देमालासह 2 कार जप्त करण्यात आल्या. आलम पठाण व भूषण पांथळ अशा अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. डोंबिवलीतील प्रसिद्ध इंडो मेसेसचे डायरेक्टर विजय पालकर यांच्या राहत्या घरावर पडलेल्या दरोड्यात रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा 40,00,000 ऐवज दरोडेखोरांनी लंपास केलाय. विजय पालकर व त्यांची पत्नी बुधवारी रात्री मुंबईहून 12:30 सुमारास घरी आले. घरी आल्यानंतर वॉचमॅनच्या खोलीला कडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पालकर यांनी वॉचमॅनला फोन करून त्यांच्या घराला बाहेरून कडी असल्याचे सांगितले. पालकर हे बेडरूम मधून बाहेर आल्यावर त्यांना घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले, म्हणून त्यांनी पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर धाव घेतली. दरोडेखोरांनी सर्व कपाटे फोडून रोख रक्कम सोने चांदी ते दागिने असा मोठा ऐवज लंपास झाल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. घरातील पाळीव कुत्रा भुंकला नसल्याने या दरोड्यामागे ओळखीच्या माणसाचा हात असल्याचा संशय पालकर यांनी व्यक्त केलाय. दरोडेखोरांनी घरातील 2 CCTV कॅमेरे तोडले असून 1 CCTV कॅमेरा फिरवला, मात्र तरीही या दरोडेखोरांचा चेहरा या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बंगल्यात दरोड्यासाठी वापरलेली कटावणी, पहार, चाकू आदी वस्तू आढळून आले. दरम्यान डोंबिवलीतील काही दिवसांपूर्वी एका तरुणीची निर्मूळ हत्या झाली होती. या घटनांमुळे डोंबिवली सुरक्षित नसल्याचे दिसून येते. मैं चोरी हो गया है और सब सामान कपाट विपाट तोड़ के अंदर का सामान सब लेके गए और कुछ आवाज़ आया नहीं, तो सुबह जब उठे 6 बजे तो मालूम पड़ा 1,00,000 रुपये तक का सामान पहले कैश और सामान सब मिल के गया रहेगा. अभी देखा नहीं है क्योंकि उधर पुलिस का आके जाने बाकी है, तो जब भी पुलिस सब पूरा इंक्वायरी करके जाएंगे तभी वो सामान का मेजरमेंट करेंगे क्या गया है. विधानसभा निवडणुकांमध्ये 3 राज्यात काँग्रेसने दणदणीत यश मिळवले. या निमित्ताने उल्हासनगर, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद येथे काँग्रेस समर्थकांनी मोठा जल्लोष केला. नुकत्याच 5 राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवून 3 राज्यात काँग्रेसने भरारी मारली असून अनेक ठिकाणी त्याचा जल्लोष साजरा करण्यात येतोय. उल्हासनगर येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करून उल्हासनगर कॅम्प नंबर 2 मध्ये फटाके फोडून मिठाई वाटप केले. तसेच पिंपरी चिंचवड येथे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मिठाई वाटून तोंड गोड करण्यात आले. तसेच औरंगाबाद येथेही काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. आज देशामध्ये 5 राज्याच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि या 5 राज्यापैकी जवळजवळ 3 राज्यामध्ये स्पष्ट बहुमत त्या ठिकाणी काँग्रेसनं हासिल केलेलं आहे, काँग्रेस पक्षाने हासिल केलेलं आहे. आणि निश्चितपणानं मी या निवडणुकीच्या माध्यमातून, या निकालाच्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो की ही सेमीफायनल होती आणि ही सेमीफायनल निवडणुकीची सेमीफायनल ही काँग्रेस पक्षानं जिंकलेली आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये काँग्रेस पक्षाचा विजय हा कोणीही त्या ठिकाणी रोखू शकणार नाही अशा प्रकारचे संकेत आज जनतेने या ठिकाणी दिलेले आहेत. 16व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाला सुरुवात झाली असून आगरी समाज बांधवांबरोबरच अनेक इतर नागरिक या उत्सवाचा आनंद घेताना दिसत आहेत. कल्याण डोंबिवलीकरांचा मानबिंदू असणारा 16वा अखिल भारतीय आगरी महोत्सव डोंबिवली येथे सुरू असून येथे आगरी संस्कृतीचे खरे स्वरूप पाहायला मिळते. समाजाची परंपरा, संस्कृती याचे दर्शन इतरांना घडावे याच हेतूने गेली 15 वर्षे अखिल भारतीय आगरी संघटनेकडून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात पारंपरिक खाद्य संस्कृती व्यंजने यांच्या विविध स्टॉल लावण्यात आले असून या महोत्सवाला आपली उपस्थिती लावत याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय आगरी संघटनेचे अध्यक्ष गुलाब वजे यांनी केले आहे. ठाणे उपकेंद्रासाठी महापालिकेच्या माध्यमातून 20 कोटी रुपयांचा निधी देण्याच्या निर्णयावर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी टीका केली आहे. विद्यापीठाला निधीसाठी स्वतःचे असंख्य स्रोत असताना 20 कोटीचा निधी उपकेंद्रासाठी खर्च करणे कितपत संयुक्तिक आहे याचा विचार.
विचार होणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रासाठी महापालिकेच्या माध्यमातून 20 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला. मात्र आयुक्तांच्या या निर्णयावर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी टीका केली. विद्यापीठाला निधीसाठी असंख्य स्रोत आहेत. प्राथमिक व माध्यमिक शाळा ही ठाणे महापालिकेची प्रमुख जबाबदारी असताना 20 कोटींचा निधी उपकेंद्रासाठी खर्च करणे कितपत योग्य होईल याचा विचार होणे गरजेचे आहे असे खरमरीत मत महापौर मीनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केले असून यामुळे एकंदरच पुन्हा एकदा आयुक्त व महापौर सामना रंगण्याची चिन्हे दिसून येत आहेत. खरं तर ही चुकीचंच आहे, कारण मला असं वाटतं की जी 20 कोटी निधी आपण उपकेंद्रासाठी आयुक्तांनी मंजूर केलेला आहे किंवा आयुक्तांनी घोषणा केलेली आहे, तर एकतर 19 एकरची जागा आपण महापालिकेने त्यांना 1 रुपये नाममात्र घरात दिलेली आहे. आजची त्याची जर रेट व्हॅल्यू बघितली तर 150 कोटीच्या घरात जातं आणि एवढी सगळं दिल्या म्हणजे दिल्यानंतर 20 कोटी देणं मला असं वाटतं उचित नसेल. केडीएमसीत लाचखोरीचे सत्र सुरूच असून पुन्हा एका लाचखोर आरोग्य निरीक्षकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागातील अधिकाऱ्यांनी 5000ची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. केडीएमसी क्षेत्रातील J4 प्रभागात लाचखोर मोहन दिघे हा घनकचरा व आरोग्य विभागात वरिष्ठ आरोग्य निरीक्षक म्हणून कार्यरत असून याच प्रभागात तक्रारदार हे सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. या लाचखोर दिघेने तक्रारदाराला कायम स्वरूपात पालिकेच्या नोकरीत सामावून घेण्यासाठी मूल्यमापन शेरा मारणे, इच्छित ठिकाणी काम देणे तसेच हजेरी लावण्यासाठी 10000 रुपयांची लाचेची मागणी केली. यामुळे तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल करत लाचखोर मोहन दिघे याला 5000ची लाच घेताना रंगेहात पकडून दिले. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. जीवन भाऊलाल राजपूत असे व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहेत. आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी. मेंदू हा बाकी अवयवावर कंट्रोल करतो. दहा पेशंट मागे जवळपास 5 ते 6 पेशंट त्यांची इकॉनॉमिकल कंडिशन खूप खराब असते. आजपर्यंत JJ+ हॉस्पिटलमध्ये पैशाअभावी कोणी पेशंटची ट्रीटमेंट आम्ही दुरावलेली नाही आहे. मी स्वतः एक खेडेगावातून असून माझं जिल्हा परिषदमध्ये शिक्षण झालेलं आहे. शिकत असताना असलेली स्वप्न की गावात आरोग्याची जी हाल आहे डॉक्टर होणं हे स्वप्न असले असताना तिथून स्वप्न साकार करणं सोशल सर्व्हिस करताना त्याची मजाही मला मिळते आहे. आम्ही कोणत्याही पेशंटला पैसे भरा आणि नंतरच ऑपरेशन करा असा हा वाक्य आम्ही कधी आतापर्यंत वापरलेला नाही आहे. लवकर येत आहे आधार न्यूज. ब्रेक नंतर आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया पुढील ठळक घडामोडी. जागेवर करण्यात आलेला अनधिकृत कब्जा हटवण्याच्या मागणीसाठी लातूर तहसीलदार कार्यालयासमोर अम्र उपोषण करत असलेल्या दाम्पत्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने कार्यालयासमोर चिता रचून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. अहमदनगर तालुक्यातील उजना येथे सुरेखा कासरे व बलबीम कासरे यांचा प्लॉट असून त्यावर ग्रामपंचायतीने अतिक्रमण करत कब्जा केला. बनावट कागदपत्रे तयार करून फेरफार करणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांवर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करत या दाम्पत्याने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले.
मात्र 4 महिने पूर्ण होऊनही ग्रामपंचायतीप्रमाणेच तहसील प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने कासले दाम्पत्यांनी तहसील कार्यालयासमोर चिता रचून आत्महत्येचा प्रयत्न केला। मात्र परिसरातील नागरिक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनुचित प्रकार टळला असला तरी आता प्रशासन संबंधितांवर कारवाई करेल का असा सवाल उपस्थित होत आहे। आमच्या घराच्या प्रकरणामध्ये टोकाचा पाऊल का उचलला विस्तार अधिकारी आणि वेळेत काम न केल्यामुळं आणि शासकीय नियमाप्रमाणे शासकीय नियमाप्रमाणे एक महिन्यात पूर्ण कारवाई पूर्ण होणं गरजेचं होतं, पण त्यांनी तब्बल 7 महिने ही कारवाई करायला लावलं, त्यामुळे आम्हाला हे टोकाचं पाऊल उचलला। 7 महिने झाले प्रशासनाला कल्पना, हा तरी हे हलायला तयार नाही, शेवटी आज ना इलाज असतो तुम्हाला स्वतःची तिरडी स्वतः तयार करून। शिर्डी साईंच्या दर्शनासाठी हजारो भक्त येत असतात, मात्र एका अज्ञात महिलेने साईंच्या दानपेटीतील रक्कम चोरी केली असून रक्कम चोरताना त्या महिलेला रंगेहात पकडण्यात आले। साई मंदिर समितीकडून प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी दानपेटीतील पैशांची मोजणी करण्यासाठी भाविकांची सेवा घेतली जात असून ही महिला देखील या ठिकाणी दक्षिणा पेटीतील दक्षिणा मोजण्यासाठी आली होती। या महिलेने मोठ्या शिताफीने काही रोकड लपवून ठेवली। महिलेने चोरी केलेली रक्कम 74,620 रुपये इतकी असून ही रोकड आता संस्थान सुरक्षा विभागाकडे जमा करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोयटे यांनी दिली आहे। सकाळी 10:30 दरम्यान एक महिला चोरी करून जात असताना सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या महिलेस पकडले। यापूर्वी ती 1.5 महिन्यापूर्वी आलेली होती काउंटिंग वेळी, तर ते फुटेज बघितले जातील आणि ती जिथे राहिली होती तर त्या दृष्टीने सुद्धा तपास केला जाईल। इतर खाजगी किंवा साई भक्तांची सेवा घ्यावी की नाही त्याबाबत आणि आणखी काही काळजी घेता येईल त्याबाबत आपण त्या काही उपाययोजना करणार आहोत आणि सुरक्षा रक्षक जाताना येताना तसे कडक तपासणी केली जाते आणि त्यामुळेच हा प्रकार उघडकीस आलेला आहे। ड्युटी सुरू होती काय कळलं नाही ती महिला काय करत होती, कॅश काउंटिंग झाल्यानंतर महिला जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी आता असुरक्षित असल्याचे दिसून आले। मात्र वर्षभरात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचे 47 प्रकरणे समोर आली असून यामुळे जनतेची रक्षा करणाऱ्यांना संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे। पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याचा प्रकार 6 दिवसांपूर्वी श्रीवर्धन येथे घडला असून येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश खेडेकर यांना पर्यटकांकडून बेदम मारहाण करण्यात आली। समुद्र किनाऱ्यावर ड्रोन कॅमेऱ्याने प्री वेडिंग शूट करणाऱ्या पर्यटकांना पोलीस निरीक्षकांनी रोखले, यामुळे संतप्त झालेल्या 11 पर्यटकांनी पोलीस निरीक्षक सुरेश खेडेकर यांना बेदम मारहाण केल्याने यात ते गंभीररीत्या जखमी झाले। या मारहाणीमुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून ज्या पोलिसांवर जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असते त्यांना जशी मारहाण होत असेल तर बाकीचे जनते काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे। उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज येथे आईच्या अस्थीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या नांदेड येथील कुटुंबावर काळाने घाला घातलाय। गौघाट परिसरात बोट उलटून अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे। नांदेड व परभणी येथील एका कुटुंबावर काळाने घाला घातला। आईच्या अस्थीचे विसर्जन करण्यासाठी उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज येथे गौघाट परिसरात बोट उलटून झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे। या मृतांमध्ये परभणी जिल्ह्यातील 4 तर नांदेड मधील 3 जणांचा समावेश असून या अपघातातील 7 मृतदेह विशेष विमानाने नांदेडच्या गुरु गोविंद सिंग विमानतळावर आणण्यात आले। पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना एका अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली असून या प्रकरणी न्यायनगर पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे तर 3 जण फरार आहेत। राजेंद्र गावित नेहमीप्रमाणेच मीराढोळ येथील घराजवळील सिविक जॉगर्स पार्क येथे मॉर्निंग वॉक साठी गेले असता त्याचवेळी 8 जण जॉगर्स पार्क मध्ये गवताच्या लॉनवर बूट घालून फिरत होते। महापालिकेच्या नियमानुसार गवताच्या लॉनवर बूट घालून फिरण्यास मनाई आहे, त्यामुळे तेथे असलेल्या वॉचमनने या लोकांना लॉनवर बूट घालून फिरण्यास मज्जाव केला, मात्र त्यांच्यात बाचाबाची झाल्याने यावेळी तेथे असलेल्या गावित यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला।
मात्र त्यांनी गावितांचे ऐकण्याऐवजी त्यांना धक्काबुक्की करत तसेच अर्वाच्या भाषेत शिवीगाळ केली. यानंतर नयानगर पोलिसांनी काही क्षणातच 5 जणांना अटक केली तर 3 जण फरार आहेत. हिंदी पट्ट्यातील तिन्ही राज्य भाजपाच्या हातातून निसटल्याने मोदी व शहा यांनी काँग्रेस मुक्त भारतचे जे स्वप्न पाहिले होते त्याची धुळगाळ भाजप शासित राज्यातच उडाली आहे. एकंदरीत जनतेने उगाच हवेत उडणाऱ्यांना जमिनीवर उतरवले अशी प्रखर टीका सत्तेत असलेला सहपक्ष शिवसेनेने सामनातून केली आहे. देशातील 5 महत्वाच्या राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर सत्ताधारी भाजपावर विरोधी पक्षाने टीकास्त्र सोडले आहे. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखातूनही सत्ता भोवणाऱ्या सेनेनेही भाजपावर थेट शब्दातून टीका केली. मतदारांनी नको त्या नेत्यांना उघडून फेकले अशी प्रतिक्रिया देणारे सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उद्गारांचे पडसाद या अग्रलेखातून पाहायला मिळतात. 5 राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांनंतर एकाही राज्यात भाजपला काही सत्तेच्या गाडीत धड सोडवता आले नाही असे म्हणत भाजपा शासित राज्यांमध्येच या सत्ताधारी पक्षांची धुळदाळ उडाल्याचे मत मांडण्यात आले असून जनतेकडून उचलण्यात आलेल्या या पावलांचे अग्रलेखातून कौतुक करण्यात आले. त्यांच्या या धैर्यास साष्टांग दंडवत घालत थापा मारून सदा सर्व काळ विजयी होता येत नाही ही बाब अग्रलेखातून अधोरेखित करण्यात आली. तर या काळच्या ठळक घडामोडी अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.